सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस श्रीगोंदा येथील मखरेवाडीमधील शिंदे कुटुंब शेतामध्ये काबाड कष्ट करून आपला चरितार्थ चालवत आहेत दरम्यान नजर चुकीनं त्यांचं गंठन रद्दीमध्ये गेलं त्यामुळे हे कुटुंब धास्तावलं होतं परंतु प्रामाणिकपणा आणि माणुसकी दाखवत अप्पा सोनोने यांनी शोध घेऊन ते गंठन त्यांना परत मिळवून दिले श्रीगोंदा येथील मखरेवाडीमधील शिंदे कुटुंब शेतामध्ये काबाड कष्ट करून आपला चरितार्थ चालवत आहे पई पई पैसा जमवत पोटाला चिमटा घेत त्यांनी गळ्यामधील गंठन वंदना शिंदे यांनी खरेदी केलं होतं परंतु एके दिवशी पुरुष मंडळी घरी नसल्यानं चोरांच्या चो भीतीनं रद्दी पेपरच्या पोत्यामध्ये त्यांनी गंठण ठेवलं रद्दी जास्त साचल्यानं भंगार विकत घेणारा आल्यामुळे त्यांनी रद्दी त्याला दिली त्यावेळी त्यांनी एकशे तीस रुपये दिले दरम्यान नजर चुकीनं गंठन रद्दीमध्ये गेल्यानं कुटुंब धास्तावून गेलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब सोनवणे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला यावेळी त्यांनी त्यांना धीर देत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं दरम्यान प्रामाणिकपण आणि माणुसकी दाखवत अप्पा सोनवने यांनी शोध घेऊन ते गंठन परत मिळवून दिलं दर आठवड्याच्या बाजार खरेदीमधनं पोटाला चिमटा घेत पैईनपई जमवत गंठन बनवून त्यांनी घेतलं होतं दरम्यान बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे प्रामाणिकपणा दाखवत आज सौ वंदना शिंदे यांच्याकडे हे गंठण सुपूर्त करण्यात आलंय यावेळी नगरसेवकपती हृदयजी घोडके तसेच नगरसेवकपती सुनील वाळके आदी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते राजू शिंदे मखरेवाडी गणेश नगर श्रीगोंदा येथील रहिवासी असून काल साधारण अकरा वाजता एक भंगारवाले भंगारवाले आमच्या वस्तीवर आले मी त्यांना रद्दी विकली त्या रद्दीमध्ये माझे साडेचार तोळ्याचे म मंगळसूत्र होतं ते मी पाहिलं नाही आणि मला ते लक्षात आलं नाही म्हणजे असं शोधून देण्याचं रद्दी विकण्याची ते मला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आठवण झाली म्हणजे ते रद्दीच्या गोनीमध्ये गेलं आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो सहा वाजता सकाळी तर तिथं त्यांनी आमची तक्रार नोंदून घेतली नाही त्यानंतर आम्ही जे भंगारवाली जिथं राहत होते तिथं गेलो त्यांनी आम्हाला आप्पासाहेब सोनवणे त्यांचं घोडाऊ तिथं नेलं ती, ती गुणी आम्ही उचकली तर त्यात ते, ते सापडलं नाही न परत नंतरनं पोलीस स्टेशनला गेलो तर आप्पासाहेबांचा फोन आला आम्हाला ते आहे मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि तिथं अनेक लोक काम करतात रोज उदरनिर्वाह करणारे आणि पण त्यांनी प्रामाणिकपणाने आहे म्हणून सांगितलं आणि ते आम्हाला दिलं त्याबद्दल मी आप्पासाहेब सोनवणे हृदयजी घोडके आणि ह्यांचं जग आणि ज्यांनी आमच्या घरून भंगार नेलं होतं ते दत्ताजी रेणके त्यांनी दिलं ते प्रामाणिकपणे त्यांचं मी आभार मानते आणि सर्वांचेच आभार मानते नमस्कार आमच्या मुलाचा स्क्रॅपचा धंदा आहे आमच्याकडं मजूर आहेत स्क्रॅप जिगवाळा करतात ते आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये शंभर ते दीडशे लोक आहेत ते सगळे मिळून आमच्या इथं चार दुकान आहेत त्यांना पूर्ण रद्दी माल किंवा स्क्रॅप माल सगळा गोळा करून देतात तेवढ्यात कालची गोष्ट अशी झाली की मकरीवाडीकडं काही लोकं फिरती करता गेले त्यांनी रद्दी दिली मकऱ्यांची माणसं त्यांनी रद्दी दिली आणि ती रद्दी आमच्या एका कार्यकर्त्यांनी फिरीवाल्यांनी ती आपल्या मुलांच्या दुकानात घातली त्यानंतर ती लोक सकाळी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली की अशा अशी वस्तू गेली म्हणून मग त्यांना म्हणलं की बाबा आपल्याकडं काय वस्तू नाही जर चौकशी करून तुमची वस्तू तुम्हाला भेटून जाईल तुम्ही त्याची काळजी करू नका जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला भेटून जाईन त्यानंतर ते पुल स्टेशनला गेले तर पुल स्टेशनमध्ये ते म्हणले पोलीस लोकं की त्यात आम्ही काही तक्रार घेऊ शकत नाही ह्यात त्यांचा काय दोष नाही तुम्हीच वस्तू ठुलेली आणि तुम्हीच त्या रद्दीमध्ये टाकली त्यामुळे त्यांचा काय दोष नाही तुम्ही आपसात काय असेल तुमचं मिटून घ्या तेवढ्यात मी एक दहा मिनटांनी मी त्यांना फोन केला आणि माझ्या मुलाचा फोन आला नंतर दहा मिनटांनी फोन केला मी की मुलगा म्हणला मला की आप्पा अशा अशी वस्तू आपल्याकडं भेटलेली आहे आपल्या गाड्याने उचकली त्यानंतर आपल्याकडं चार तोळ्याचा किंवा साडेचार तोड्याचा ती वस्तू असं ती भेटलेली आहे लगेच मी त्यांना समोरच्यांना फोन केला कारण की त्यांच्याकडून मी नंबर सकाळी घेतला होता त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की वस्तू भेटली काही काळजी करू नका तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या आणि वस्तू घेऊन जावा ते नंतर माझ्या ऑफिस मध्ये आले आजी माझे मित्र व बाकी सर्व त्यांच्या समोर मी त्यांना वस्तू देऊन टाकली सुहास कुलकर्णी सह अमोल उद सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर